दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करायचं असेल तर काय पर्याय आहेत? ग्रामीण भागातील शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह दिसले यांनी मूल्यांकन कसं करावं याबाबत काही पर्याय सुचवलेत, आपण पाहूयात. दहावीच्या परीक्षा आणि त्याच्यासोबतच मुलांचं होणारं मूल्यमापन आणि त्याविषयीच्या चर्चा पाहता, कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये मूल्यमापनाची वेगवेगळी तंत्र आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये काही बदल होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं पारंपरिकरित्या 10वीची किंवा 12वीची बोर्ड एक्झाम घेतली जाते, ती आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षितरित्या पार पाडता येऊ शकेल असं काही चित्र दिसत नाही आहे. मात्र ही परीक्षा घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं. त्यामुळं आता या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेता येऊ शकतात का? त्याशिवाय या परीक्षांचं विकेंद्रीकरण करता येऊ शकेल काय? म्हणजे बोर्ड स्तरावरून घेतली जाणारी परीक्षा याच्या ऐवजी या परीक्षा शाळा स्तरावरती घेतल्या जाऊ शकतात का? त्याच्यासाठी बोर्डाने काही नियमावली जाहीर केली जाऊ शकते आणि त्याच्या आधारे त्या त्या शाळांमध्ये त्या त्या मुलांचं मूल्यमापन शाळा स्तरावरती घेतलं जाऊ शकतं का? याही पर्यायाची आता चाचपणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर एकूणच महाराष्ट्रातल्या पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये 10वीच्या परीक्षेबाबत अजून काय मत आहेत जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.